चोवीस तास एक पाऊल पुढे अश्विनी बऱ्याच वर्षांनंतर तुम्ही इकडे आहेत म्हणजे पुन्हा एकदा भारतात परतलेले आहात मात्र परदेशातलं एक वेगळं वातावरण आहे तिकडचे चित्रपट तुम्हाला बघायला मिळाले आणि तिकडे देखील एक महत्वपूर्ण भूमिका तिथल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी तुम्ही निभावता आहात त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगा uh, मला खूप आनंद होतोय सांगायला की एका हॉलिवूडच्या माहितीपटाला म्हणजे डॉक्युमेंटरीला मी असोशिएट प्रोड्युसर म्हणून त्या चित्रपटावर काम करते आणि होपफुली लवकरच दोन हजार तेराच्या अंतापर्यंत किंवा दोन हजार चौदाच्या सुरुवातीला ही सर्व ठिकाणी रिलीज व्हायला हरकत नाही आणि ह्याची मूल्य ह्यात सुद्धा फार चांगली आहे त्याचं कथानक जे आहे किंवा ज्या गोष्टीवर आहे ती आपल्या जीवनाशी सतत साधन्य असणारी रोजच्या जीवनाशी निगडीत अशी ती गोष्ट आहे की आपल्या रोजच्या जीवनामध्ये जी केमिकल्स आपण वापरतो म्हणजे आपण आता त्याला केमिकल्स असतात हेही विसरून गेलेलं आहे काही असेल दाढीचा साबण आमचा मस्कारा नेल पॉलिश बेबी शॅम्पू किंवा आपण रोजच्या क्लिनिंग सप्लाय ज्याला स्प्रे असतात ट्रान्सपरंट की साबण किंवा हे ज्या ह्या ज्या गोष्टींमध्ये जी केमिकल्स वापरली जातात ती ज्या वेळेला शेल्फवर येतात किंवा दुकानात येतात त्यावेळेला ती कुठलेही टेस्टिंग विना येतात हां म्हणजे ही अमेरिकेतली घटना आहे म्हणजे भारतामध्ये काय स्थिती असेल आपण इमॅजिन करू शकतो तर ही आता असा रिसर्च नवीन नवीन येतो आहे बाहेर की इन्फर्टलिटी म्हणजे मूल न होणं किंवा कॅन्सर किंवा ऑटिझम मुलांमध्येचं प्रमाण खूप वाढणं ह्या सगळ्याचा डिरेक्ट संबंध ह्या अनटेस्टेड केमिकल्स शी आहे की हां प्रॉडक्टशी आहे आणि आपल्याला असं वाटतं की मूल आईच्या गर्भामध्ये ज्या वेळेला असतं त्यावेळेला सबंध त्या द्रवामुळे बाहेरचं जग जगाच्या मधली भिंत म्हणजे कंप्लीट प्रोटेक्शन टू दॅट चाईल्ड असं आपल्याला एक भ्रामक समजूत आहे हे आता लक्षात येत आहे की आपल्या आईच्या गर्भातल्या द्रवाचं टेस्टिंग केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा दीड ते दीडशे ते दोनशे केमिकल्सचा अंश आहे हे आढळलेलं आहे आणि त्या का, त्या काळामध्ये तो आ, ते अर्भक किंवा तो जीव जीव लहान इम्युन सिस्टीम एवढी चांगली नसल्या कारणा काही, -काही जीन्सच नष्ट होतात असा एवढा जे आवश्यक असतात आपल्याला सो so, ह्याचा रिसर्च बाहेर येतोय आणि त्यावर प्रकाश टाकणारे की एक सजग नागरिक म्हणून आपण काय करू शकतो आणि काही गोष्टी अवॉइड करून दुसऱ्या कमी केमिकल्स असलेल्या गोष्टी वापरून सुद्धा आपलं काम कसं भागवून घेऊ शकतो किंवा किती लोक ह्या ह्याचं ग्रासरूटच्या लेवलला काम करत आहेत ह्या सगळ्यावर प्रकाश टाकणारा असा अत्यंत फॉरवर्ड लुकिंग किंवा फॉरवर्ड थिंकिंग असं सब्जेक्ट मॅटर आहे त्याचे डिरेक्टर जे दिग्दर्शक ड्युओ दोन व्यक्ती त्याचं दिग्दर्शन करत आहेत ती दोघंही डॉन हार्डी आणि डॉना नचमन असे दोघं हे एमी अवॉर्ड विनर्स आहेत आणि त्याचं म्हणजे ह्याला एक कॉमेंट्री असणार आहे त्याचं निवेदन हॉलिवूडचा खूप तगडा नट शॉन पेन जो मी त्याची खूप मोठी फॅन आहे तर त्याचं नॅरेशन ह्या डॉक्युमेंटरीला असणार आहे त्याच्यामुळे होपफुली इट इज अ होप लोकांना ती आवडेल चोवीस तास एक पाऊल पुढे